22 रोजी सायंकाळी 5 सुमारामध्ये अंबिका उर्फ रेशमा मोहम्मद कुरेशी राहणार सोलापूर महानगरपालिका वसाहत सिद्धार्थ चौक सोलापूर. ही घरी एकटी बसली असताना अंदाजे 35 वयाची एक महिला तिच्याकडे आली आणि तिला तिनं सांगितलं की अंबिका तू आंधळी आहेस आणि काही अंध लोकांना विजापूर बेस या ठिकाणी अन्न धान्य वाटप करत आहेत, तू त्या ठिकाणी घेऊन तुझ्या मुलाला घेऊन सोबत चल. ते त्या ठिकाणी विजापूर येस या ठिकाणी गेल्यानंतर सदरची जी महिला आहे अनोळखी महिला तिनं सांगितलं की अन्नधान्य वाटपाची प्रोसिजर कुठपर्यंत आली आहे हे पाहून येते. आणि असं म्हटल्यानंतर ही जी यातली अंबिका आहे ती अंध असल्यामुळे ह्या आरोपी महिलेनं तिच्या मुलाला उचलून ती निघून गेली. थोड्या वेळानं अंबिका मोहम्मद कुरेशी हिला समजलं की आपलं मूल त्या ठिकाणी नाही आहे. यावरनं परमेश्वर येल्लप्पा मंदलू हा जो अंबिकाचा भाऊ आहे तिच्या फिर्यादीवरनं 19 फेब्रुवारी 2022 रोजी आपल्याकडे सदर बाजार पोलीस स्टेशनला 363 मानवीच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये जी आरोपी महिला आहे तिची कोणत्याही प्रकारची ओळख वर्णन अशा कोणताही क्लू नसताना कोणताही मुद्दा या ठिकाणी नसताना पी आय भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सावंत आणि त्यांच्या टीमने सर्व ठिकाणी सोलापूर शहरामध्ये ज्या ठिकाणी बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, मार्केट असेल, सिद्धेश्वर मंदिर असेल अशा सर्व ठिकाणी 2 दिवस शोध घेतला आणि कोणताही सुगावा नसताना यातील जो मुलगा आहे त्या मुलाला उषानगर भाग 3 MIDC ताब्यात घेतलेला आहे. यातील जी महिला आरोपी आहे यास्मिन महबूब बावन वयवर्ष 35 राहणार गोंधळे वस्ती गांधीनगर सोलापूर हिला 21 फेब्रुवारी 2022 रोजी ताब्यात घेऊन त्या तिच्या ताब्यातील जो अपरात मुलगा आहे त्या अपरात मुलाला तिच्या आईकडे अंबिका रेशमा मोहम्मद कुरेशी तिच्याकडे सोपवलेला आहे. अंजू क्षीरसागर्स बायोलॉजी क्लासेस फॉर 11th, 12th अँड नीट. व्हेन्यू अंजनी हॉल, प्लॉट नंबर 9, वीरशैव नगर बिहाइंड इंचगिरी मठ, जुळे सोलापूर, सोलापूर. गाइड प्रोफेसर अंजू क्षीरसागर. कॉन्टॅक्ट 9822878062.